नमस्कार मंडळी, तर हिवाळ्यामध्ये आपल्याला भाजी मार्केटमध्ये कोथिंबीर ही भरपूर प्रमाणात मिळते आणि आज आपण याच कोथिंबीरपासून अगदी झटपट टेस्टी आणि मऊ लुसलुशीत असे कोथिंबीरचे पराठे बनवणार आहोत. अगदी प्रवासातही तुम्ही नेऊ शकतात. 1 ते 2 दिवस जरी हे पराठे तुम्ही ठेवले तरीही अगदी वातड वगैरे काही होत नाही, अगदी छान मऊ लुसलुशीत राहतात. चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी एका मोठ्या वाटीत 2 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये 2 चमचे चणा डाळीचं पीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर 1/2 चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात. 1/2 चमचा जिरं टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इथे मी अगदी छान अशी टेस्ट येण्यासाठी आलं लसूण आणि मिरचीचं थोडंसं वाटण करून घेतलं आहे मिक्सरमध्ये. ते 1 चमचा भरून वाटण टाकून घेतलं आहे आणि अर्थातच कोथिंबीरचे पराठे असल्यामुळे भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतली आहे. तर इथे आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे मी. कोथिंबीरचे पराठे असल्यामुळे कोथिंबीर जरा जास्तच घ्यायची आहे. तर इथे आता कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि त्यानंतर हे पराठे अगदी छान मऊ राहण्यासाठी सिक्रेट पदार्थ म्हणजे 2 चमचे आपल्याला यामध्ये दही टाकायची आहे. दह्यामुळे हे पराठे तुम्ही 2-3 दिवस जरी ठेवले तरी अजिबात वातड होत नाही. आणि दही टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीरचा ओलसरपणा आणि दह्याचा थोडा ओलसरपणा यामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित भिजलं जातं म्हणून लगेच पाण्याचा वापर नाही करायचा. तर इथे मी आता 1/2 चमचा ओवा हातावर थोड्या क्रश करून टाकून घेतले आहेत. ओवा टाकून झाल्यावर आता हातानेच हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच पाण्याचा वापर नाही करायचा, लागेल तसं थोडं थोडं पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर इथे आता मी सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. एक पळी भरून तेल टाकून घेतलं आहे. तेलामुळे हे पराठे अगदी खुसखुशीत येतात, खाताना खूप छान लागतात. तर इथे आता मी तेल टाकून व्यवस्थित पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि आता या स्टेजला आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून अगदी छान मऊसूत हे पीठ भिजवायचं आहे. जास्त घट्टसरही नाही आणि खूप पातळही नाही. जर जास्त घट्ट भिजवलं तर पराठे हे मऊ राहत नाही, कडक होतात ते. त्यामुळे अगदी छान मऊ असं हे पीठ भिजवायचं आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकतात पीठ अगदी छान असं भिजून तयार झालं आहे. खूप जास्त पातळही नाही भिजवलेलं मी. आणि त्यानंतर आता हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ परत 1 ते 2 मिनिट छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व व्यवस्थित एकजीव होईल. तर इथे आता पीठ अगदी छान असं मळून झालं आहे आणि त्यानंतर आता 10 ते 15 मिनिट हे पीठ झाकून ठेवायचं आहे. तुम्ही हवं तर 15 ते 20 मिनिटही ठेवू शकतात. त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलं आहे. पोळपाटला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता 15 मिनिटानंतर हे पीठ छान मुरलेलं आहे. तर पोळपाटला आणि हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ परत 1/2 मिनिटभर छान मळून घ्यायचं आहे. तर इथे पीठ आता अगदी छान असं मळून झालं आहे आणि त्यानंतर आता आपण चपातीला घेतो त्यापेक्षा अगदी लहान आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे. हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला तेल लावू शकतात आणि सर्व पिठाचे एकदाच गोळे बनवून घ्यायचे ज्यामुळे आपल्याला पराठे लाटायलाही अगदी सोपं जातं. तर इथे सर्व गोळे बनवून झालेत. खूप जास्त मोठेही नाही बनवले मी आणि खूप लहानही नाही, तर एका टोपलीत टाकून घेतलेत मी. त्यानंतर तयार पिठाचा एक गोळा घेतला आहे, गव्हाचं कोरडं कणिक लावून घेतलं आहे आणि त्यानंतर आता अगदी छान पातळसर असे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. सर्व पराठे आपल्याला एकदाच लाटायचे आहेत आणि अगदी पातळ, आपण उडदाचा पापड जितका पातळ लाटतो तेवढे पातळ हे पराठे लाटायचे आहेत ज्यामुळे हे पराठे अगदी पटापट भाजले जातात आणि खूप छान मऊ लुसलुशीत राहतात. अगदी प्रवासातही तुम्ही 2 ते 3 दिवस हे पराठे घेऊन जाऊ शकतात. तर इथे अगदी एकसारखा आणि पातळ असा हा पराठा लाटून झाला आहे. तुम्ही बघू शकतात अगदी पातळ लाटून घेतला आहे मी. आणि
आता हा लाटलेला पराठा मी ताटात ठेवून घेतला आहे आणि त्यानंतर आता राहिलेल्या सर्व गोळ्यांचे पराठे एकत्रच लाटून घ्यायचे आहेत, कारण आपल्याला भाजायलाही सोपं जातं मग एकदाच लाटलेले असले की। तर इथे आता मी सर्व पराठे व्यवस्थित लाटून घेतले, तुम्ही बघू शकतात ताटात ठेवले आहेत आणि अगदी पातळसर आहेत आणि एका साईडला आता तवा अगदी छान असा तापलेला आहे, तव्यावर मी लाटून घेतलेला पराठा टाकून घेतला आहे। लगेच तेलाचा वापर नाही करायचा, अगदी एक ते दोनदा पराठ्याची साईड चेंज केली की त्यानंतर तेलाचा वापर करायचा आहे। तर इथे दोन ते तीनदा मी पराठ्याची साईड चेंज केली आणि त्यानंतर आता तेल लावून घेतलं आहे आणि परत पराठ्याची साईड चेंज करून परत तेल लावलं आहे। तर इथे आता आपल्याला हे पराठे भाजताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेमी हाय ठेवायची आहे, हाय फ्लेमवरच हे पराठे भाजायचे आहेत, ज्यामुळे ते अगदी पटापट भाजले जातात आणि मऊ राहतात। जर आपण गॅसची फ्लेम लो केली तर पराठे हे कडक आणि वाटतड होतात, म्हणून अगदी हाय फ्लेमवरच हे पराठे भाजून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकतात आणि अगदी झटपट असे हे तयार होणारे पराठे आहेत आणि अगदी तुम्ही नाश्त्याला जरी बनवत असाल तर पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो। तर इथे आता मी सर्व पराठे भाजून घेतले आहेत, अगदी पटापट भाजून होतात, तुम्ही बघू शकतात मी पूर्ण घडी केलेली आहे तरीही अगदी मऊ लुसलुशीत असे हे पराठे आहेत। तर हे पराठे तुम्ही नुसतेही खाऊ शकतात कारण आपण त्यामध्ये लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचा वापर केला आहे। तर इथे मी दही आणि खोबऱ्याची चटणी घेतलेली आहे पराठ्यांसोबत खाण्यासाठी, दह्यासोबतही हे पराठे खूप छान लागतात आणि खोबऱ्याच्या चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकतात। तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी मऊ असे हे पराठे आलेले आहेत। तर तुम्हीही अशा प्रकारे कोथिंबीर जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात असेल आणलेली तर हे कोथिंबीरचे मऊ लुसलुशीत असे पराठे एकदा नक्की ट्राय करा, बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा।